राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गौर बंजारा समाजातील राजकारण सध्या ढवळून निघालंय. बंजारा समाजातील बड्या नेत्यांना महंतांना आपल्याकडे कसं ओढता येईल असा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करताना दिसतोय. बंजारा समाजाभोवती राज्याचं राजकारण इतकं नेमकं का फिरतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाला आपलंसं करून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जणू स्पर्धाच लागली असल्याचं चित्र आहे. एकीकडे बंजारा समाजाचे संजय राठोड हे शिंदे गटात मंत्री झालेत, तर दुसरीकडे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम मधल्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य झालेत. सोबतच बड्या महंतांना आपलंसं केलंय. तर तिकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 12 फेब्रुवारीला पोहरादेवीचा दौरा करणार आहेत. त्यासोबतच बंजारा समाजाचं अनेक दशकं नेतृत्व करणाऱ्या नाईक घराण्याला आपलंसं करण्याचा भाजपचा डाव आहे. 12 फेब्रुवारीला पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील बरेच सहकारी हे भूमिपूजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे. बंजारा समाज ही काँग्रेसची वोट बँक, मात्र काही काळापासून ही काँग्रेसची असलेली पारंपरिक वोट बँक ही अनेक पक्षांकडे विखुरली गेलेली आहे. कुणी शिवसेनेच्या शिंदे गटात तर कुणी उद्धव गटात तर कुणी भाजपकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची वोट बँक असलेला हा समाज आता मात्र हिंदुत्ववादी पक्षांकडे विखुरला जात आहे आणि त्यामुळे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी हा समाज कामाला लागला आहे. या समाजातील नेते आणि महंत सुद्धा कामाला लागलेले आहे. मात्र यामुळे या समाजाला किती फायदा होईल हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे राजकीय पक्षांची बंजारा समाजातील नेत्यांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र संजय राठोड हे जिल्ह्या जिल्ह्यात फिरून बंजारा समाजाला एकत्र करतात, ज्यावरून बंजारा समाजातील इतर नेते टीकाही करतात. बंजारा समाजाला किंवा समाजाच्या नेतृत्वाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच न्याय देऊ शकते आणि विविध पक्षामध्ये जर जात असतील तर त्यांचा विचार वेगवेगळे आहे, परंतु उद्देश एकच आहे की समाजाचा विकास व्हायला पाहिजे. समाजाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळायला पाहिजे. ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये सामाजिक काम करण्याची आवड आहे, इच्छा आहे, अशा लोकांना हा एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर यायचं, लोकांची सेवा करायची, स्वतःही घडायचं आणि समाजालाही घडवायचं ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. गोदरीतील महाकुंभ मेळाव्यामुळे आधीच महावाद पेटलाय, तर दुसरीकडे मंत्री संजय राठोड वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन बंजारा समाजाचे मेळावे घेताना दिसतात. त्यामुळे बंजारा समाज नेमका कोणासोबत आहे आणि कोणाला पाठिंबा देणार हे 2024 कळेल. वाशिमहून मनोज जयस्वाल सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.